नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि गुळ यापासून आषाढ महिन्यात घरोघरी बनवली जाणारी पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत. चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे गॅसवरती एक भांडं मी गरम करत ठेवलं आहे. यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे. तर इथे या कपाने मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे. तुम्ही घरातली एखादी मोठी वाटी सेट करा आणि तिने सगळं साहित्य इथे मोजून घ्या. यामध्ये आता त्याच कपाने एक कप गूळ मोजून यामध्ये घालायचं आहे. हा गूळ मी आधी बारीक चिरून घेतला आहे, म्हणजे पटकन गूळ विरघळेल. तर आता पाण्याला उकळी आले आणि सगळा गूळ विरघळला आहे. आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही आहे, फक्त गूळ असा विरघळवून घ्यायचा आहे. गॅस बंद करूया आणि आता हे गुळाचं पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. हे पाणी थंड होतं आहे तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया. तर इथे आता एका भांड्यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेते. हा 1 कप आणि हा 2 कप. आता यामध्ये 1/2 कप बेसन घालायचं आहे आणि जर चमच्याने आपण मोजलं तर 2 ते 2.5 मोठे चमचे बेसन आहे. यामुळे रेसिपी मस्त खुसखुशीत होईल. आता यामध्ये 1/2 चमचा बडीशेप घालायची आहे. तर ही बडीशेप मी जाडसर कुटून घेतले, मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता. यानंतर यामध्ये 1/2 चमचा सुंठ पावडर घालायची आहे. सुंठ पावडर सहज कुठल्याही ग्रॉसरी शॉपमध्ये उपलब्ध असते. यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. तर कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखी वाढते. हे मिक्स करून घेऊया. हे सगळं पीठ छान एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे. तर इथे मी 1/2 कप तेल घेतलं आहे. तुम्ही तूपही घेऊ शकता. चमच्याने जर मोजलं तर साधारण 5 ते 6 चमचे तेल आहे. हे एका तळका पॅनमध्ये मी घेतलं आहे. तुम्ही एखाद्या छोट्या भांड्यामध्ये घेऊ शकता. आणि आता हे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मी तेल असं गरम करून घेतलं आहे. हे यामध्ये घालूया. सगळीकडे पसरवून घालायचं आहे आणि खूपच गरम आहे हे. तर आधी चमच्याने हे मिक्स करून घेऊया. सगळ्या पिठाला हे मोहन व्यवस्थित लागलं पाहिजे. थोडंसं थंड झाल्यानंतर हे आपण हाताने मिक्स करून घेऊ. तर इथे पहा, अशी मूठ होते, म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता आपण जे गुळाचं पाणी बनवून ठेवलं होतं ते सुद्धा पूर्ण थंड झालं आहे. ते लक्षात ठेवा, हे पाणी पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे. आता हे पाणी जे आहे ते आपण या पिठामध्ये घालूया. हे पाणी आपल्याला गाळून यामध्ये घालायचं आहे, कारण याच्यामध्ये काही कचरा असू शकतो. तर इथे पहा, थोडं थोडं घालत जायचं आहे. साधारण 1/2 पाणी इथे मी घातलं. मिक्स करून घेऊया. आणखी पाणी यामध्ये घालते मी. तर याचा असा गोळा मी मळून घेतला आहे. आणि जे आपण पाणी गुळाचं तयार केलं होतं त्यातलं साधारण 1 मोठा चमचा इतकं पाणी शिल्लक राहिलं आहे. जर सुरुवातीला सगळं गुळाचं पाणी घातलं तर तुम्हाला यामध्ये साधारण 1/2 कप गव्हाचं पीठ आणखी घालावं लागेल. तर याचा आता असा एक गोळा घ्यायचा आहे. तर असे याचे मी गोळे तयार करून घेते. तर इथे मी असे या पिठाचे 4 गोळे तयार करून घेतले. आता आपण याची पोळी लाटूया. तर इथे मी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि लाटण्यालासुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे.
आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे लक्षात ठेवा, कापण्या जेव्हा आपण बनवतो तेव्हा जास्त पातळ ही लाटायचं नाही आहे. जास्त पातळ केलं तर त्या कडकडीत होतील, जाड ठेवलं तर त्या थोड्या वेळाने नरम पडतात. म्हणून अगदी मध्यम असं हे जाडसर लाटून घ्यायचं आहे. तर इथे यावरती मी खसखस पसरवून घेते, तुम्ही तीळसुद्धा पसरवू शकता. पुन्हा एकदा यावरती लाटणं फिरवायचं आहे म्हणजे खसखस याला चिटकेल. आणि आता याच्या आपण कापण्या कापून घेऊया. तर आधी असे उभे याला काप देते आहे. शंकरपाळे आपण चौकोनी कट करतो, हे आपण डायमंड शेपमध्ये कट करणार आहोत. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून घेते आणि आता थोडंसं असं तिरकं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर आज आपण पारंपरिक रेसिपी कापण्या बनवतो आहे. या कापण्या अगदी 15 दिवस व्यवस्थित टिकतात. तर इथे पाहू शकता अगदी मस्त असा शेप आला आहे. आणि पहा, जास्त पातळही नाही आहेत आणि जाडही नाही आहेत. तर इथे आता अशा सगळ्या कापण्या मी बनवून घेते. उरलेल्या पिठाच्या सुद्धा इथे मी कापण्या बनवून घेतल्यात. आणि पहा, हे इतकं जाड आहे. आता ह्या कापण्या आपण फ्राय करूया. तर इथे आता गॅसवरती मी तेल गरम करून घेतलं आहे. इथे लक्षात ठेवा, तेल अगदी जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे. तेल जर जास्त गरम असेल तर कापण्या तेलामध्ये टाकल्या त्याचा रंग बदलेल आणि आतून कच्च्या राहतील. म्हणून मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून ह्या तळून घ्यायच्या आहेत. तर सतत ह्या अशा हलवत आपण तळून घेऊया. तर इथे पाहू शकता कापण्याचा रंग आता बदलायला लागला आहे. आपण यांना आणखी थोडंसं ब्राउन करून घेऊया. कापण्यांना मस्त गोल्डन ब्राउन रंग आला आहे, काढून घेऊया. आणि अशाच आपण उरलेल्या कापण्यासुद्धा तळून घेऊया. तर या पद्धतीने तुम्ही एकदा ह्या कापण्या बनवून पहा. खूपच खुसखुशीत होतात, अजिबात चिवट होत नाहीत किंवा थंड झाल्यावर नरमसुद्धा पडत नाहीत. तर इथे मी सगळ्याच कापण्या अशा फ्राय करून घेतल्यात. नक्की करून पहा. मी तुम्हाला एक कापणी इथे तोडून दाखवते. पाहू शकता किती खुसखुशीत झाल्यात. थंड झाल्यानंतरसुद्धा या अशाच राहतात. आजची ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.